राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएचे आयजी अनिल शुक्ला यांची बदली झालेली आहे. शुक्ला यांची मिझोरामला बदली झाल्याची माहिती समोर येते आहे. मुंबईतील अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे तपासात. आता त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा हे एनआयएचे नवे आयजी असतील. शुक्ला हे जवळपास 6 वर्ष एनआयएमध्ये होते. त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला असल्याने त्यांची बदली झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शुक्ला यांनी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या एनआयएच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात शुक्ला यांचा महत्त्वाचा रोल राहिलेला आहे, सहभाग राहिलेला आहे. आयजी अनिल शुक्ला यांच्या जागी आता ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान या बदलीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. आताच रात्रीच्या 9 काही प्रसार माध्यमांनी मुंबईचे एनआयएचे प्रमुख शुक्ला यांची बदली तडकापिकी करून त्या ठिकाणी वर्मा नावाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी आणलेलं आहे. मला शंका होती आणि मी सातत्याने ह्याचा पाठपुरावा करत होतो. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबईच्या महापौरांनी धाड टाकलेल्या घाटकोपरच्या दर्पण केमिस्टवर अन्न व औषध प्रशासनानं कारवाई केली. केमिस्टकडे 13 रेमडेसिवीर होते. कारवाईनंतर कालपासून तिथं ठाण मांडून बसलेल्या शिवसैनिक आणि केमिस्ट दीपक चिडा यांच्यात वादावादी झाली. आपण योग्य पद्धतीनं औषधं विकत असून कुणीही आपली चौकशी करावी असं केमिस्ट म्हणालाय. तर सगळी सेटिंग लावून हे काम झालं असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक खांडेंनी केला आहे. कल्याण डोंबिवलीत दिवसागणिक कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. खासगी असो की महापालिकेच्या कोविड रुग्णालयात खाटा भरल्यानं रुग्णाला दाखल करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. बेड्स उपलब्ध नसल्यानं रुग्ण रुग्णालयाबाहेर अँब्युलन्समध्येच वेटिंगवर असल्याचं दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात खासगी आणि मनपाचे सुमारे 6,500 बेड्स आहेत. कोरोनानं मृत्यूमुखी पडलेल्यांचा मृतदेह वाहून नेण्यासाठी कचऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यात येत असल्याची धक्कादायक घटना ठाण्यामध्ये समोर आली. हा प्रकार जवाहर बाग स्मशानभूमीत पाहायला मिळाला. कोविड सेंटर्सबाहेर शववाहिन्या तासनतास उभ्या राहत आहेत. पिशव्यांअभावी मृतदेह सोपवण्यास विलंब होतोय. कोट्यवधींचं वार्षिक बजेट असलेल्या ठाणे महानगरपालिकेसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची टीका होतीये. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं मागच्या वर्षी उभारलेले आयसोलेशन कोच आता नव्यानं सज्ज करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रलमध्ये 22 कोचेसमध्ये 352 बेड तयार करण्यात आलेले आहेत. राज्य सरकारला गरज भासल्यास हे बेड रेल्वेकडून देण्यात येणार आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे